जेथे आम्ही जातो त्या ठिकाणी लोकांच्या हिताचीच कामे केली आहेत. आज जर आपण सुळकायच्या डोंगरावर गेलात आणि विटा शहराकडे रात्रीचे पाहिलात तर तुम्हाला एखाद्या शीश महाल सारखं सौंदर्य दिसेल व दिवसा बघितलं तर मेट्रो सिटी सारखे दिसेल. हे सर्व लोकांचे हित जपले म्हणूनच गेली अनेक वर्ष आम्ही विटा शहरामध्ये विविध विकास कामे केली आहेत. या शहराला देशात चौथा नंबर मिळाला आहे. 10 वर्षात सदाशिव पाटील आमदार असताना भाऊनी सर्वात जास्त निधी टेंबूसाठी आणला म्हणून तुम्हाला आज पाणी दिसत आहे. नळ कोण पण सोडेल पण टेंबूची कामे सर्वात जास्त सदाशिव पाटील यांनी त्यांच्या काळात केली आहेत याचे भान ठेवा असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे. भवानी माळ पाटील वस्ती येथील रस्ता गटार बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी वैभवदादा बोलत होते. यावेळी नगरसेवक फिरोज तांबोळी, ज्योती नाना पाटील, गणपतराव पाटील, राम रतन पाटील, माजी नगरसेवक रवींद्र कदम, रोहित पाटील, सुभाष नांगरे पाटील, शाहू देशमुख, सुहास माळी, गोरा कुंभार, सोमनाथ कुंभार, अर्जुन पवार, सदाशिव मांगले, गोकुळाताई पाटील, दीपक पाटील, अमित कुंभार, विठू अण्णा पाटील, संजय गांजवे, प्रकाश गायकवाड, अभय मोरे, बापू खुणे, दयाराम बनसोडे, राजगुरू सचिन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक फिरोज तांबोळी यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.